आम्ही शंभुराजांना इथेच तुमच्याकडे मागे ठेवून जाण्याचा निर्णय घेतो आहोत. जी महाराज. आमच्या काळजाचा तुकडा येतो, आजपासून तुमच्या हवाले करतो आहोत. परंतु महाराज, आम्ही गरीब साधी माणसं, आमच्या घरात ना भाला ना बर्ची ना तलवार, हो लिंबू कापायचं तरी साधी सुरी नसते, विळीचाच वापर करतो आम्ही. विद्वत्ता आहे आणि ती महत्वाची. कृष्णजी, विद्वत्ता हे सर्व शस्त्रांपैकी सगळ्यात महत्वाचं शस्त्र. आणि आम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो सारासार विचार करूनच. परंतु महाराज, उद्या काही बरे वाईट घडले तर? ते तर आताही घडू शकत, ते आता आपल्या हातात नाही. फक्त एकच, कृष्णजी आमचा तुमच्यावर विश्वास आहे. उद्या देव ना करो जर काही बरं वाईट घडलं तर आम्ही तुम्हाला बोल लावणार नाही. तरीही राजाचं पोर सांभाळायचं म्हणजे? आता तो आमचा पोर नसून कृष्णाजी पंतांचा पुतण्या आहे. हरिओम. जास्त विचार करू नका, स्वराज्य संकटात आहे. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. आम्ही त्यांना सांगू, समजूतदार आहेत, ऐकतील. होय होय, औ शंभूराज स्वराज्याच्या भल्यासाठी नेहमीच पुढे असतात. होय, त्याची आम्हास काळजीच नाही. आबासाहेब, शंभू बाळा, काय झालं, घाबरलात का? आबा, आम्हाला एकट्याला सोडून नका ना जाऊ. शंभूराजे, आबा आम्हाला काहीच सांगू नका, काहीच समजू नका, आम्ही काहीच ऐकणार नाही. आबा, हे बघा शंभूराज. आबा साहेब, 6 महिने झाले आम्ही राजगड पाहिला नाही. आम्हाला आऊ साहेबांची आठवण येते, मातोश्रींची याद येते. आम्ही येणार म्हणजे येणार तुमच्या सोबत, आम्ही इथे नाही राहणार. आबासाहेब, शंभूराजे, आपल्या अविचारामुळे स्वराज्य धोक्यात आहे. आबासाहेब, आम्हाला काही नको, आम्हाला तुम्ही पाहिजे. आमच्या आऊ साहेब पाहिजे, आम्हाला त्यांच्या हातच खायचं, त्यांच्या मांडीवर झोपायचंय. 1, 2, 3 दिवस. आबा, आम्ही खूप दमलोय, खूप दमलोय. ऐकताय आम्हाला? शंभू बाया, आऊ साहेबांना जर बघायचं असेल तर आणखीन काही दिवस तुम्हाला इथेच राहावं लागेल. नाही आबा साहेब, आम्हाला माफ करा. शंभूराजे, तुम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहात ना, शूर छावे आहात. नाही आबा, आम्ही बच्चे नाही, छावे नाही, आम्ही आमच्या आबांचं बाळ आहोत, छोट लेकरू. आबा, आम्हाला नका ना सोडून जाऊ. शंभू बाया, एवढे समजूतदार तुम्ही, आज का ऐकत नाही? तुम्हाला कळत कस नाहीये शंभूराजे, एवढा लांबचा प्रवास आमचा, त्यात आम्ही वेगानं खोडा फेकणार. दिवस रात्र प्रवास, नदी नाले दर्या खोर, इतकी दौडधूप तुम्हाला जमणार नाही. ते एक वेळ जमे, पण आपल्याशिवाय 2 पावलं इथं चालणं आम्हाला मुश्किल. जमवावं लागेल.
शंभू भाया हे बघा असं हट्ट करू नका, नाहीतर आम्हाला आग्र्यात सोडवण्यासाठी तुम्ही केलेली धावपळ सगळी व्यर्थ ठरेल, काही उपयोग होणार नाही त्याचा। आम्हाला समजतंय सगळं, पण आम्हाला ही राजगडावर जावंसं वाटतंय। शंभूराजे, आपल्या दोघांना जर एकत्र पाहिलं तर बादशाहची माणसं पकडतील आपल्याला। मग आम्ही वेगळे येतो दुसऱ्या रस्त्याने। नको, आमचं शंभू बाळ रडतंय का? सोडून चाललात त्यांना? जावं लागेल सई, स्वराज्यासाठी। अहो लेकरू आहे ते, त्यांना थोडी तरी जाण येऊ द्यात। तुमच्यासाठी ते काहीही करायला तयार असत। तुमच्या बरोबर राहायला मिळावं म्हणून वेडेपिसे होतात ते, पण म्हणून त्यांच्यावर अशी न झेपणारी ओझी नका हो टाकू। अहो आम्ही जो निर्णय घेतलाय तो त्यांच्याच भल्यासाठी आहे। उद्या सापडलेच औरंगजेबाच्या हाती तर काय जबाब द्यावा आम्ही राजगडाला, आणि स्वराज्याच काय? युवराज आहेत ते। आहेत युवराज, पण तसेच लहानही आहेत। पण तरीही स्वराज्यातील लाखो जीव विसंबून आहेत त्यांच्यावर, आणि सई आम्ही हा जो निर्णय घेतलाय तो देखील आमच्या काळजावर दगड ठेवूनच। मिर्झा राजांच्या छावणीत पाठवतानाही काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतला होता, पण तेव्हा कस? तो मुलुख आपला होता, गावातील माणसं सोबतीला होती, शिवाय मिर्झा राजे स्वतः हिंदू उच्च कुळीतले, म्हणून आम्ही निर्धास्त होतो। पण तरीही आपलं लेकरू पुरंदराच्या पायथ्याशी झोपलंच, उघड्या माळ रानावर राहिलं। तो दिलेर खान तर सारखा पाण्यात पाहत होता आपल्या शंभू बाळाला। कल्पना आहे आम्हास्त्याची। छावणीतून आलं ना आलं तर आग्र्याला जावं लागलं, जबाबदारी कधीच डावलत नाहीत ते। समजावलं तर नक्की ऐकेल आमचा बाळकृष्ण। बाळकृष्ण? हो बाळकृष्ण, पण दुष्ट कंसाच्या मथुरेतून यमुना पार करून गोकुळात गेलेला बाळकृष्ण नाही हा, तर गोकुळातून दुष्ट कंसाच्या मथुरेत आणला गेलेला। त्यांच्याच बाबतीत हरेक गोष्ट उलटी घडावी ह्याच खूप वाईट वाटत। काळजी घ्या तुमची आणि आमच्या बाळाची। काही क्षणांपूर्वी आबासाहेब आम्ही रडलो, भावनिक झालो,
हे स्वराज्याच्या हिताचे नव्हते. आमचं आम्हालाच वाईट वाटलं. आम्ही असा हट्ट का केला? आता हट्ट नाही, कर्तव्य. शंभूराज, हे खरच तुम्ही बोलता? खरच आबासाहेब. आमच्या हट्टामुळे आपल्या डोळ्यात आसू उभी राहिली. आपल्या डोळ्यात आग शोभून दिसते, पाणी नाही. आमचं चुकलं. आता आम्ही तयार आहोत. तुम्ही जसे सांगाल तसे आम्ही वागू. शेवटी आम्ही शूर आबांचे शूर छावा आहोत. खरंच शूर छावे आहात. आबा, निघा तुम्ही. शंभू बाया, खर तर खूप जीवावर आलंय तुम्हाला एकट्याला इथे सोडून जाणं. पण सगळ्यात महत्वाचे असतात ते कर्तव्य. जबाबदारीनं राहा. कृष्णाजी काकांच्या ऐकण्यात असा. हट्ट धरू नका, दुस्साहसही करू नका. आता तुम्ही छावे नसून त्यांच्या घरातले एक आहात. प्रसंग आला तरी राग आवरा तेच बोलू नका. आणखीन एक, बाहेर पडू नका. आणि बाहेर पडलात तर जवळ खंजीर बायगा. जी. शंभूबाया, या इथे मथुरेत अख्ख्या जगाला वेड लावणाऱ्या युग प्रवर्तकाचा जन्म झाला, श्रीकृष्णाचा. ही पुण्यवान भूमी आहे. आता तुम्ही इथे आहात तर इथल्या काही चांगल्या गोष्टी शिकून घ्या. वेळ वाया घालवू नका. आणि शक्यतो कोणाच्या नजरेस पडू नका. नजरेस आलात तर काय सांगायचंय याचा नीट विचार करून ठेवा. आणि एकदा जे सांगाल तेच लक्षात ठेवून सतत सांगत जा. औरंगजेबांच्या हुकुमांनंतर आमिषांची बक्षिसांची गाडगी उताणी होतील. पण तुम्ही घाबरू नका. हिम्मत हवी, निर्धास्तपणा हवा. जी आबासाहेब. करमलं नाही रावसाहेबांना आठवा. आपला राजगड, आपल्या मातोश्री आठवा. जशी आज्ञा महाराज. आज्ञा महाराज. हो आबासाहेब. शंभू बाळा, आऊसाहेब नेहमी म्हणतात, आपण स्वराज्याचा धनी आणि बाकी सगळी रयत. आबा, आमच्या मातोश्रींची आठवण ठेवा तुमच्या सोबत. नको शंभूराज, तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला त्याची गरज आहे. आबा, आता भावनांमध्ये अडकायचं नाही. आता आम्हीच बाळकृष्णाच्या जन्मभूमीत आहोत म्हणून म्हटलं. ठेवा तुमच्या जवळ. आणि आबा, राजगडावर पोहोचल्यानंतर शंभूराजे कुठे आहेत, कसे आहेत असे सगळे विचारतील. तेव्हा त्यांना म्हणावं, आम्ही सुखात आहोत, आनंदात आहोत. यमुनेच्या जळात डुंबतो, मथुरेच्या गल्ल्यांतून खेळतो. सांगाल ना? सांगू.
आणि आबा तळा मातोश्रींना म्हणावं तुमच्या देवाच्या आंघोळीसाठी आम्ही यमुना माईचं जल जरूर आणू. जरूर सांगू आम्ही. काळजी घ्या. जी येतो आम्ही. समजूत युवराजांची त्यांनीच आमची समजूत घातली. लेकरू फार लवकर मोठ झालो. निघतो आम्ही. पल्ला लांबच आहे. गरीबा घरची मीठ भाकर आहे. गोड मालवून घ्या. काळजी नसावी महाराज शंभूराजांची. निश्चिंतीनं जावं. बिलकुल. पण आपलं लेकरू ह्यात आमचं लेकरू आहे. डोळ्यात तेल घालून त्या सांभाळू आम्ही. पण अशात युवराजांना सोडून निघाले कुणाच्या जीवावर? तर माधुकरी मागणाऱ्या त्या दोन पोरांच्या जीवावर. काय होईल लेकराच काय नाही कुणालाच माहिती नाही. सगळा अंधार. खरंय. आणि तो औरंगिया तो तर आग्या व्यातळच आहे. त्याच्या हातामध्ये तर काय अमनुष्यपणाची दिवटीच आहे. आणि त्याच उजेडात त्याचा सरदार सैनिक खोडाकणार शोधणार आणि तपास करणार ते येगळच. मोठ धाडस. औ मिठी मारली युवराजांनी. खरं सांगतो आवरलं नाही मला. बाजूला जाऊन उफरण्याने डोळे पुसले. पण महाराजांनी स्वराज्यासाठी मिठी सोडली. मायेत न गुरफटता माझा शंभू बाळ म्हणून गोंजारात नाही बसले. त्यांचा हा करारीपणा मी पहिल्यांदाच बघितला. आणि हे सगळं कशासाठी? तर स्वराज्यासाठी. ही धडाडी ही उमेद बघून आम्हाला नतमस्तक व्हावंस वाटत. आमच्या साक्षीदारांना आमचा निर्धार दिसतो. उभ्या जगाला आमच्यातला राजकारणी दिसतो. आमची उमेद धडाडी दिसते. आमच्यातला बाप कोणाला दिसत नाही. शंभूराजांना सोडताना आमच्या हातातली तलवार लुई पडली. आमच्या मस्तकावरील जिरे टोपाची होती लढ हेलावली. पण ते कोणाला दिसलं नाही. आणि ते कोणाला दिसून द्यायचंही नाही. यमुना माई आज तू शांत आहेस. पण आमच्या डोळ्यात महापूर आलाय. बाळकृष्णाच्या पावलांना पाणी लागलं तेव्हा तू शांत झालीस. पण आज तो बाळकृष्ण ही आमच्या बरोबर. आई आई
केसो, अरे दुपार केलीस यायला? हो. काय मिटले का? मिटते कसले, आणि धर्मसभा मिटवत नसते, न्याय करते. आणि करायलाच हवा. आजकाल लोकही चाटाळपणा करतात, धर्मबाह्य वागतात, पाप पुण्याचे भय बाळगत नाही, मग येतात अडचणीत. अरे पण असे झाले काय? काही नाही, संत महात्मे बनायला जातात, मग बसतात कुठेही, अभक्ष भक्षण करतात, सगोत्र नसताना एका ताटात जेवतात. शिव शिव शिव, म्हणजे हा महादेव भट असा वागतो? दादा आता तूच सांग, अशाने जेवढा उरलाय तेवढाही धर्म बुडेलच ना. आणि महादेव भटाच्या तर पुढच्या 42 पिढ्या नरकात जातील ना रे. हो, हा कोण? अरे तो आपला हा. सुनो 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 मथुरा के नगर जनो, शाही फरमान जारी हुआ है. बादशाह के हुकुम अनुसार नगरजनों को सूचित किया जाता है कि बागी काफिर दक्खन का सिवा आगरा से भाग गया है. उसका सही पता देने वाले को इनाम दिया जाएगा. सिवा के साथ 10 साल का बच्चा भी है. उन दोनों को किसी ने छुपाने की या पनाह देने की कोशिश की तो उनको कड़ी से कड़ी सजा दी जाएगी. 4 पे लटका दिया जाएगा. उनका घर खेत गलियान तीनों जब्त किया जाएगा. किसी को कुछ उनका आता पता हो तो जानकारी दे. सुनो सुनो, इनाम पाने का बड़ा मौका. जागीर मिल सकती है, 1 मन सोना भी मिल सकता है, हाथी घोड़ा पालकी का सम्मान मिल सकता है. बागी सिवा का पता बताओ और अमीर रईस बन जाओ. सुनो सुनो. औरंगजेबांच्या हुकुमानंतर आमिषांची बक्षिसांची गाडगी उताणी होतील, पण तुम्ही घाबरू नका. दवंडी ऐकलीत? हो. हे शंभूराजेच ना? होय. आपल्या घरी कसे आले? आणि शिवाजी महाराज ते कुठे आहेत? शिवाजी महाराज स्वतःच शंभूराजांना आपल्याकडे सोडून गेले आहेत आणि ते आपल्या घरात इथे सुरक्षित राहतील. जाताना शिवाजी महाराज खर्चासाठी काही रक्कम आणि सोनं नाणं देऊन गेलेले आहेतच. ते ठीक आहे, पण आपण शंभूराजांची जबाबदारी पार पाडू शकू? पाडावीच लागेल. आपल्या राजासाठी आपल्याला एवढं करावीच लागणार आहे. पण यात फार जोखीम आहे आई. म्हटली तर ही जोखीम आहे, पण आपणच कुठे कोणास नाही कळू दिलं तर ती ही जोखीम नाही. पण उद्या समजलेस तर? समजेल कसे? आपण त्यांना बाहेरच पडू देणार नाही ना, आपण दिसूच देणार नाही त्यांना. मला हे सगळे कठीण वाटत. औरंगजेबाचे हेर चाणाक्ष हुशार आहेत. ते बरोबर माग काढतात. आपण त्याच्यापेक्षा हुशार होऊन राहू आणि स्वराज्याचा हात ठेवा सुरक्षित ठेवू. जरा वातावरण शांत झालं की महाराजांचे लोक येतील आणि घेऊन जातील, मग ही जबाबदारी संपली. बघा, उद्या थोडा जरी शक आला मोगल अंमलदारास तर आपल्या सगळ्यांना जीव गमवावा लागेल. हे बघ केसो, तू फारच पुढचं बोलतो आहेस. जे दिसतंय तेच बोलतोय. मला वाटतं ही स्वराज्याची सेवा करण्याची संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि आपण ती पार पाडायला हवी. केसो, अरे तू धास्तावलायस ते मला कळतंय रे, पण कसं आहे दादा, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. ओम भिक्षाम देही एवढ्या आरोळीवर आपले पोट भरत आले. नाही, आपल्याकडे धनदौलत नाही, पण बाबांच्या कृपेने सरस्वतीचा निवास या घरात आहे. दादा छान पूजा सांगतो, छान निरूपण करतो, कोरडा शिधा रोज घरी येतो. एवढं पुरेसं नाही का?
पण एवढं म्हणजे आयुष्य नव्हे. स्वराज्यासाठी काहीतरी करावं लागलं तर ते आपल्याला करायलाच पाहिजे. आणि केशव, तो योग आज आलाय. आणि केशव, आईने महाराजांना तसं वचन दिलेलं आहे. पण तरीही शंभूराजे म्हणजे संकटच आहे. आपण त्यांना लपवून ठेवू ना. दादा असे विस्तवावर गवत टाकून त्या झाकता लपवता नाहीयेत. धूर निघतो लगेच आणि अख्खे गवत पेट घेते. ही मुजरा करण्याची वेळ नाही. तुम्ही निघा. तुम्ही जिथे थांबाल तिथे शिधा मिळेल. गावात कोणी थांबू नका. पुरी बाळींना घेऊन निघा. आणि तुम्ही जिथे थांबाल तिथे एकीन राहा. वस्त्र भांडारातील तळ घरातून कापड काढा पंत. पण युवराज, ते साधीलावर कापड आहे, महाग आहे, हे कसे द्यावे? रहितेच्या लाजबरू पेक्षा तर महाग नाही. जेवढे कापड चोपड आहे तेवढे सगळे बाहेर काढा. चुनेर मलमल सगळे आणा आणि लोकांना द्या. हे सगळं त्यांचंच आहे. जी युवराज. आणखी एक पंत, अंबर खाण्याचे दरवाजे उघडा. लोकांना धान्य द्या. वाड्या वस्त्यांवर ते धान्य पोहोचू द्या. जिथे जिथे आपली रयत आहे तिथे तिथे ते धान्य पोहोचू द्या. हे पहा, प्रसंग कठीण आहे पण तो निभावूनही न्यायचा. आणि आई भवानी आपल्याला बळ देईल. आणि आम्ही विस्तो म्हणून नाही राहणार, पाणी म्हणून राहू. ज्यात मिसळाल तस. उसमें दही दे देना. अब देखो ना मौसी, मैं घर कब जाऊं, दही कब जमाऊं और परोसू कब? दही अभी खा लेंगे और जामन वाली कटोरी में दही जमा लूंगी. क्यों, ठीक कहती हूँ ना मौसी? बिल्कुल ठीक कहती है. वैसे एक बात कहूँ मौसी. क्या? तुम्हारे हाथ में जादू है जादू. चलो कहीं तेरी बोलते. अरे सच कहती हूँ मौसी, तुम्हारे हाथ के दही का स्वाद क्या बात है. कसम खा के कहती हूँ मौसी, तुम्हारे जैसा दही पूरे मोहल्ले में कोई जमा के दिखाए. बस थोड़ा सा, आधा कटोरा ही दे देना. अरे लेके जाओ, घर में दही की क्या कमी है? सच कहूँ मौसी, पूरे मथुरा में दही की क्या कमी है. लेकिन मौसी, तुम्हारा दिल तो बहुत बड़ा है. अब तुम तो यशोदा मैया हो, तुम्हें तो गोकुल में होना चाहिए था और तुम हो मथुरा में. तुम भी जमना आले सो निवेदन घेऊन. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fire.